विद्यार्थी मित्रांनो आज आपण कमी वेळ जास्त वेळ याबद्दल माहिती घेऊया अधिक माहिती घेऊया या ठिकाणी काही चित्र तुमच्या समोर दिसतील ते चित्र पाहायचे आणि मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची आणि समजून घ्यायची कोणत्या गोष्टीला जास्त वेळ लागतो कोणत्या गोष्टीला कमी वेळ लागतो तर बघा बालमित्रांनो इथं दोन चित्र आहेत एक मोठी बॉटल आहे एक छोटी बॉटल तर ही अलीकडल्या साईडची लाल कलरची बॉटल आहे ती मोठी पलीकडे पांढऱ्या कलरची छोटी कोणती बॉटल भरण्यासाठी पाणी भरण्यासाठी जास्त वेळ लागतो हा बरोबर ही लाल कलरची जी मोठी बॉटल आहे ती भरण्यासाठी पाणी जास्त वेळ लागतो याच पद्धतीने आपण आणखी काही दोन उदाहरण पाहू या ठिकाणी बघा दुसरं चित्र तुमच्या पुढे आलेलं आहे बैलगाडी आणि ट्रेन आता आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाची साधने अनेक साधने त्यापैकी दोन साधने दाखवले जुन्या काळात लोक बैलगाडीने प्रवास करायचे बैलगाडीने प्रवास करायला निघाल्याने काय तो ट्रेनने निघाले तर प्रवासाला कोणत्या साधनाद्वारे जास्त वेळ लागतो हा तुझा व्हेरी गुड बैलगाडी बैलगाडीने प्रवास करायला जास्त वेळ लागतो तसंच दुसरे चित्र तुमच्या समोर आलेले आहे जास्त वेळ कशाला लागते ते सांगा कासव आणि ससा दोघे धावत आहेत दोघे धावत आहेत तर झाडापर्यंत पोहोचायला दोघे फास्ट पळत आहेत पळण्याचा प्रयत्न करत आहेत तर या ठिकाणी ससा आणि कासव दोघे पळत आहेत तर जास्त वेळ कुणाला लागेल पळायला झाडापर्यंत पोहोचायला हा कासवाला जास्त वेळ लागतो अशा प्रकारे आपण जास्त वेळ लागणारी तीन उदाहरणे पाहिली म्हणजे काही काही गोष्टीला जास्त वेळ लागतो काही काही गोष्टीला कमी वेळ लागतो काम करण्यासाठी काही कृती करण्यासाठी तसंच आता आपण पाहूया कमी वेळ कशाला लागते कमी वेळात होणाऱ्या कृती कोणत्या त्याची काही चित्राद्वारे आपण माहिती समजून तर या ठिकाणी बघा दुसरं चित्र तुमच्याकडे आलेलं आहे नेक्स्ट विमान आणि बस ही सुद्धा प्रवासाची साधने आहेत आता कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दोन्ही दोघे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत उदाहरणामध्ये तुळजापूर ते मुंबई जायचं आहे तर कोणत्या साधनाला कमी वेळ लागेल मुंबईला पोहोचायला हा बरोबर विमान त्यानंतर दुसरं चित्र पहा या ठिकाणी दोन खाद्यपदार्थ दोन डिश मध्ये आलेले आहेत एकामध्ये एक चपाती आहे भाजी आहे दुसऱ्या याच्यामध्ये एकच बिस्किट ठेवले मग आता कोणता खाद्यपदार्थ कमी वेळात संपणार आहे बिस्किट व्हेरी गुड छान अशाच पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा निरीक्षण करा की कोणत्या गोष्टीला कमी वेळ लागतो कोणत्या गोष्टीला जास्त वेळ लागतो हे तुम्ही घरी निरीक्षणाने समजून घ्यायचं आहे आणि उद्या मला येताना दोन दोन उदाहरणे प्रत्येकाने सांगायचं आहे कमी वेळ आणि जास्त वेळ